आज भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा च्या वतीने आदरणीय प्रदेश अध्यक्ष आमचे आदरणीय चंद्रकांतजी दादा पाटील, आमच्या प्रदेशाच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा आदरणीय उमाताईजी खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर संजय राठोड या मंत्र्याच्या विरोधामध्ये आज आम्ही चक्का जाम आंदोलन केलेलं आहे। मी महाराष्ट्राची प्रदेशाची उपाध्यक्ष आहे आणि नांदेड शहरामध्ये मी या ठिकाणी असल्यामुळे या आंदोलनामध्ये आज मी सहभागी झालेली आहे। इथलं आंदोलन भारतीय जनता पक्षाच्या शहराच्या अध्यक्षा खतगावकरताई, ग्रामीणच्या अध्यक्षा चित्ररेखाताई, आमच्या प्रदेशातल्या सहकारी शीतलताई भालके, प्रवीणजी साले, संजयजी घोगरे आणि देवीदासजी राठोड आणि आमच्या श्रद्धाताई चव्हाण यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाची महिला मोर्चा आज रस्त्यावर या ठिकाणी उतरलेली आहे। आमचा फक्त एकच उद्देश आहे की आम्ही 19 दिवस वाट बघितली। आपण जर बघितलं असेल तर प्रिंट मीडिया असेल, सोशल मीडिया असेल, सगळ्यावरती त्या क्लिप्स व्हायरल झाल्या होत्या। त्या ज्या 9 क्लिप्स व्हायरल झाल्या होत्या त्या प्रत्येक क्लिपमध्ये आपल्याला जाणवत होतं की एका मंत्र्याशी तिचा संवाद चालला होता, अरुण नावाचा मध्यस्थी त्या ठिकाणी त्यांना ब्रीफिंग करत होता। एवढं सगळे स्पष्ट एव्हिडन्स असताना सुद्धा त्या मंत्र्यांनी राजीनामा देणं अपेक्षित होतं एक नैतिक जिम्मेदारी सांभाळून, पण त्यांना माहिती आहे की आपण एकदा सत्तेवर आलेलो आपलं कुणी बिघडू शकत नाही। ह्या आवेरावीमध्ये त्यांनी 19 दिवसापासून या ठिकाणी राजीनामा दिलेला नाही आहे, स्वतःची गुन्हा कबूल केलेला नाही आहे आणि त्या ठिकाणी पोलीस प्रशासन सुद्धा गुन्हा नोंदवून घेण्यासाठी, साधा FIR नोंदवून घेण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी टाळाटाळ करत आहेत। ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे। पोहरादेवीवरती संजय राठोड गेले, स्वतःला असं प्रेझेंट केलं जसं काही ते त्या भागाचे हिरो आहेत, एखाद्या समाजाचा चेहरा पांघरून त्या ठिकाणी त्यांचे कृत्य, कारण आज जर बघितलं असेल तर OBC समाजाचे सगळे नेते आमच्यासोबत आहेत, त्यामुळं खऱ्या अर्थाने समाजाचा विषय इथं येत नाही आहे, या ठिकाणी गुन्हा आहे। मग गुन्ह्याला जात नसते, त्यामुळं त्यांनी जो एक अक्षम्य गुन्हा त्या ठिकाणी केलेला आहे त्यामुळे आमची महिला मोर्चाच्या वतीने एकच मागणी आहे, संजय राठोडला राजीनामा दिला पाहिजे, त्यांच्यावरती कारवाई होऊन कठोर शिक्षा झाली पाहिजे, नाहीतर आता असं होईल की आपण सत्तेत आलं की आपल्यावरती काही होणार नाही असं म्हणून या ठिकाणी आपण जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये राहतो आणि आदरणीय मुख्यमंत्री साहेब प्रत्येक भाषणामध्ये सांगत असतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्य आहे आपलं, मग ते सिद्ध करण्याची खऱ्या अर्थाने वेळ आहे। दिवशीसारखी निंदनीय घटना या ठिकाणी महाराष्ट्रात होते, या ठिकाणी हिंगणघाटसारखी निंदनीय घटना होते, या ठिकाणी बिलोलीसारखी घटना होते, तुळजापूरसारखी होते, सोनखेडसारखी होते। महिला या ठिकाणी महिला काय तर मुलीसुद्धा या ठिकाणी सुरक्षित नाही आहेत, त्यामुळे महिला आघाडी म्हणून एक महिला म्हणून पक्ष बाजूला ठेवून एक महिला म्हणून अत्यंत वेदना होत आहेत आणि त्यामुळे ही महिला मोर्चा एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेली आहे। आपण जर आज बघितलं असेल तर पोलीस प्रशासनसुद्धा आमचं गळचेपी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करते, पण आम्ही घाबरणार नाही आहेत। महिलांच्या हक्कासाठी पूजा चव्हाणला न्याय मिळण्यासाठी एक साधारण ह्याच्यातली महिला मुलगी होती ती, तिची अजून लग्नाची एक बहीण आहे, अशा पद्धतीनं त्यांच्या घरावरती प्रेशर आणून सुद्धा त्यांच्याकडनं कबुली जबाब दुसऱ्या पद्धतीनं घेऊन ही केस फिरवण्याचं जे पराक्रम या ठिकाणी चालू आहेत ते थांबले पाहिजे, कारण आपल्या सगळ्यांकडे त्याचे पुरावे आहेत आणि संजय राठोडनी या ठिकाणी राजीनामा दिलाच पाहिजे आणि त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे। ही महिला अगदीच अगदीच आपण जर बघितलं असेल की आपल्या भागात एखादा अनोळखी व्यक्तीने जरी तो गुन्हा करून गेला असेल, अनोळखी व्यक्तीच्या नावाने FIR त्या ठिकाणी दाखल केला जातो, पण या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचा FIR दाखल केलेला नाही। पुरावे असताना मी अरुण बोलतोय असं म्हटल्यावर सुद्धा त्या व्यक्तीची साधी चौकशी सुद्धा होऊ नये ही शोकांतिका आहे आणि या महाविकास आघाडीमध्ये असं लक्षात येतंय की तुम्ही किती गुन्हे करा आम्ही पाठीशी घालणार आणि हे अशा पद्धतीने एक दुबळ्याचं सरकार या ठिकाणी आहे आणि आम्ही जनता या ठिकाणी सुरक्षित वाटत नाही आहोत, आम्ही स्वतःला सुरक्षित महसूस करत नाही आहोत, ही एक शोकांतिका आज या ठिकाणी।